आपने आपने फोन भी नहीं किया ना। सरपंच अख्या गाँव तू खाली करता डिमोलिशन ऑर्डरीचर कोर्टान गेले बरोबर तशेच आणि कंप्लेंटी ना आवाज रिकॉर्ड सांगता तुझे कडे ओपन स्पेसीन कन्स्ट्रक्शन केला म्हणून चार वर्षा राहा चार वर्षा कंप्लेंट दिली तुला पंचायत बोर्ड रजिस्ट्रेशन सगळ्यांचे इतले घर किती काढतो मागीर हा सरपंच एक घर घातला हा गावकार सगळ्या काढता भायर मागीर आम्ही पाच कंप्लेंट मारले आता इल्लीगल घर हायन माझे हायन कंप्लेंट हे घातलेले तुम्ही मला नोटीस झाला की तुम्ही सांगा आयडेंटिफाय हायन आयडेंटिफाय केला आणि कंप्लेंट नावावर हाऊस नंबर घातला त्याचे तुम्ही ऍक्शन घेतलं काय ना हायन सगळे हाऊस नंबर दिला तुम्ही सांगला पुढे हाऊस नंबर दिला त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घेतलं काय ना ऍक्शन घेतलं काय ना घेतलं का किती ऍक्शन घेतलं सेम प्रोसिजर तू सेम प्रोसिजर निलेशा घेतात घेतलं काय ना तू सेम प्रोसिजर फॉलोअप करतलं काय ना निलेशा केलं सेम प्रोसिजर करतलं काय ना आजी कंप्लेंट दिली सेम प्रोसिजर करतलं काय ना नाही आम्ही पळतले आम्ही हायकोर्टात घेतले पहिले तुका सांगता हायकोर्ट आम्ही पाच जणांनी कंप्लेंट हायकोर्ट निलेशे जशी एक इलेक्शन गेला ना तशी करीना सर आम्ही पळतो आम्ही सर आम्ही रस्त्यावर असा दिस इज पब्लिक रोड सर प्लीज वी आर ऑन अ पब्लिक रोड वी आर ऑन अ पब्लिक रोड आम्ही पब्लिक रोडाची उलटा
प्रॉब्लम काय ना आम्ही जे कंप्लेंट केला नो ऐकून घ्या हे सगळे बरे आर्ग्युमेंट घर खाली करपा दोन पावचो ना सिंपल आमका सो वरद आहे गाडी हाडू नका हांगा कायद्याची आमकाय सांगू नका सर डेप्टी कलेक्टर डेप्टी कलेक्टर भिडवून गेले अरे सगळे सारखे घर खाली करचे पडता अर्धवरान करतलो मरे फाल्या बारांक आम्ही येले एक तेरा जणा तुम्ही आमका सांगलेले आवाज आम्ही मोठा खंड करा म्हणून तुम्ही आमका टाइम दिवळा ना मागे तुमच्या प्रोसिजर कसे आले तुम्ही प्लीज आमका अर्धे वरात सांग वसत पावसो ना तू मोड आम्ही मोड काय प्रॉब्लेम ना हे बघ ते आमचे पंच मेंबर जमला एकूण वेळी कर आमचे पंच मेंबर होतो ज्या हंगा असत ते बाबडे तक 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 तांका कोणाचे तरी घर मोडलेले दिसपाक जाय तुम्ही तक तक सब आमडो तांबडो झाला किरा सांग ताका केन्ना घर मोडता आणि वयल्यातला फोन येता शाबाशकी हा तुझ्या फाल्या प्रमोशन जातले असो ताका फोन येतलो सो ही तो फोन जाय तू घर मोड आणि मोड किरा ना अर्धे वर टाइम नी घर खाली कर इट्स इलीगल तुम्ही मोड नो नो इट्स इलीगल तांका रिवॉर्ड मिळतो मला मागे रोना बेळ आम्ही काय करेना इतले सांगता दोन मिनटं मात्र दोन मिनटं राव आम्ही तुमका एक रिक्वेस्ट करता पाया पडून आयज मोदी येता मेसेज असो रॉंग वयतलो रावण हांगा येतलो आणि घर मोडले म्हणून ते तुमका जाल्लेले जाय आम्ही तुमका रिक्वेस्ट करता पाया पडटा जाल्यार ते पाया पडटा पाया पडटा साष्टांग नमस्कार करता मातशे पाया पडटात कित्याक गरीब लोकांच्या पोटार पाय धरून नका तेणी कशे कशे घर बांधला तुमका हांगा सगळं इलिगल आहा त्यांना आमकां काय करपाचे ना पाय पडचे पडटा आणि कंप्लेनाचे काम केलं सांगता तू गावाचे आहेस तू कितले जे वॉर्ड मेंबर मोडला आम्ही डायरेक्ट मेसेज घालयतले आयचे परवळी सरपंच गरीबाच्या अत्याचार केला म्हणून आणि क्वीन केला हे आम्ही तर सिद्ध सांगतले आणि सदीच तुझे नाव याचे हेडिंग असतले मिडियर असतले तुझे नाव हे क्वीन कर्म केला आणि कोणी करून रिस्पॉन्सिबल ताजे घर पत्ता येतलं किती ते यू टेक अ कॉल आमका फक्त टाइम दी आमका खाली करपा आमका टाइम द्या मागीर रिक्वेस्ट करता चार वर द्या आम्ही फुल तारीख खाली करता मागीर तुम्ही रात भर मोडा रात भर हा तू रात भर आणि मोड प्रॉब्लेम ना आम्ही तुमचं ऑन रेकॉर्ड आमका टाइम जाय आमका टाइम दी चार वर आम्ही खाली करता मागीर तू रात भर राव सरपंच पंच सगळे राहा आणि पण
सरपंचाक व्हडली खोशी जातली सरपंचे सारखे आम्ही घेऊन जातली हड्डे फुलता की घर मोडले आम्ही म्हणून मोडा मोडा खुशी मोडा खुशाल समजे आमका टाइम लिया खाली करपाक आम्ही काय करूया आम्ही नोटीस दिला तेंका एडवोकेटान कोर्टा घातले न्हू तेंका एडवोकेटान हे करून घातले न्हू तुमचं काम किती आले सरपंच काम किती सरपंच ड्युटी म्हणून झाले एक इंटिमेशन देऊन झाले येतो कारण करता सरपंच सरपंच आम्ही पहिला दिवपाची गरज ना जर म्हणटा न्ही आयच्यान दीस अख्ख्या गोंयकारांक आमकां हांगा जो कोण आमकां भय घालपाचो प्रयत्न करता न्हू तुज्या भयान जर दिसता न्हू आमी ओगी रावतले म्हणून कदाचित ना अख्ख्या परवरकारांक हांव रिक्वेस्ट करता ही सुरवात ही आमी हिंदी पिक्चर पळयला आदी हेजे शोले पिक्चर पळयले आमी गब्बर सिंग आ जायगा गब्बर सिंग आ जायगा बरो गब्बर सिंग कोण हो तुमी समजून घेयात अख्ख्या परवरकारांक सांगता हे तुमचे हेजे एकट्याचे पाळी येयल्या बरें दिसता तुमकां बरें दिसता पूण ते खरोखरच हांव तरी सांगता केन्ना तरी अशीच तेची परिस्थिती अशी येतली खरेंच मरे तुमकां खबर आसता गोंयचो सीएम मनोहर पर्रीकर असो दादागिरी करतालो तेची परिस्थिती कितें जाली हांगा आमी पोटार घेवन वयचे ना हे हांव मागता गोंयकारां कडेन ही सुरवात परवर जी जाल्या घर म्हणपाक गेला न्हू गरीब लोकांचे खरेंच तुमकां बरें दिसतालें पळया 20 पॉयंट प्रोग्रामान घर जर मारला एकट्याचें अशें दिसता बाकीच्यांची आहा इल्लिगल मरे परवरींग कितले आसा रे दाखयता आमचे कडेन उदाहरण आसा जाय तुका हांव डॉक्युमेंट दाखयता डायरेक्ट आमचो सीएमान हांव रिन्युअल करता हेतून आमचो गोंयचो मुख्यमंत्री प्रमोद सावंत आरे बाबा तूं आयज खंय तरी फीत कातरताय काय राजू कातरता तर आमी लोक पूण आयज आमी हांगा पळयता परवरी एक गरिबाचे घर मोडटा आरे तूं गोंयचो मुख्यमंत्री काय तूं कोण मुख्य मंत्री हो कळना आयज हे गरिबाचे घर मोडप म्हणजे तुका कितली श्राप आसतले रे तुज्या बाबा भुरग्यांक श्राप आसतले तूं मरे केन्ना येता फुडें
प्रमोद सावंत तू विसरू नका, तुका आज हम कंप्लीट ब्लेम करता कि तुवें जे पर्यंत सीएम झालाय ते पर्यंत गोयाचो सत्यनाश केला हे तुका शांत हाटी पडून सांगू शकता की आम बारीक पडले असा आज भूमिपुत्र आदा झालेले असा नीच गोयकार सोपलेले असा त्यांना उडाच देवळ त्यांना नोयकार सोपयताले त्यांना तू सोपतले त्या वतवर आणि हे तुझ्या रंग क्लेम करतलो आणि तुका कोटा घेले रावतो उडाच देवळ इतले सांगता येदो येदो गड मोठो त्यांचो ताका मा सुद्धा येना तो इलेक्टेड एमएलए कॉन्फिडेंस होता तो खे आसा आता मेम्बर हंगा धटा तो एक काम मीडिया एक काम करा सगली घर आसा न्हू पळय इथे बिल्डिंग सगळी फोटो घे सगळ्यांनी फोटो काढा व्हिडिओ काढा सगळे फोटो काढा हांव सांगता तुका हांव शुक्रचा एक सरपंच हे तर माझे कडे हांव सरपंच आसलो तर माझे कडे आसले ते हांव केन्नाच घडोवन दिवचो ना हांवें पंचायतीन हांव तुका सांगता एमएलए सुद्दां आसतना हांवें केन्नाच येस म्हणून ना हांवें अगेन्स्ट गेलो तुया हांवें हांव असलो पंच सरपंच आसा न्हू केन्नाच करून दिवचो नासले चुकुरान केन्नाच जावचे नासले पूण कितें आसा हे आमचे पंच मेळ घेंचा बैल ते करतलेच न्हू तो सांगता आयकता केन्नाच कशें करूं नाका याद धरा लोकांक तुमकां इलेक्ट करून हाडला लोकांचे मातशे तरी पळयात तुमी केन्नाच करूं नाका आमी कोणाचे अगेन्स्ट ना कोणाचे ऑर्डर आयला आमी रिस्पेक्ट करता पूण चार वरां दी खाली करपाक मागीर तुमी म्हणात तुमकां आमी ना म्हणना पूण तुमी तेज्या जाग्यार उबे रावन पळयात तुमी मोडटा ते खरें सारके करता काय ना ते हांव रिक्वेस्ट करता अजूनय रोहन कोटक प्लीज तांकां स्टॉप कर एक गरिबाचो गोंयकार भाव आमचो त्रासान आसा ताका हेल्प करचें ताणें रोहनान भायर येवन आमी चिंतलेले की रोहन बरो करतलो म्हणून पूण अशें न्हू गोंयकार सफर करतलो म्हणून तो आनी हांगा सगळीं घाट्यांक मारला तो आमी चवकशी करून आयल्यार निलेश च्यारी म्हणून हांगा जो रावता ताचें घर म्हणपाक गोवन आमचो नीज गोंयकार निलेश च्यारी हे सरकार जे आसा हे अंत्योदयाचेर उलयता हांगासरलो मुख्यमंत्री आसतलो वयर बसला तो प्रायम मिनिस्टर आसा जो आज गोंयांत आयला हे अंत्योदय तत्वाचेर उलयता हांकां अंत्योदय तत्व म्हणजे कितें 20 पॉयंट प्रोग्रामांत कोण रावता 20 पॉयंट प्रोग्राम हो इंदिरा गांधीन त्या वेळार सादारण 74-75 पयलीं सादारण 20 पॉयंट प्रोग्राम दिल्ले हे 20 पॉयंट प्रोग्राम म्हणजे कितें तर प्रत्येकाच्या घरा माथ्याचेर छत आसचें ताजें घर आसचें स्वताचें अशें म्हणून हे सरकार हो मोदी सरकार जो आसा तो आतां उलयता की प्रत्येकाच्या घरार सर आपूण खंय घर दितलो आणि हे ताणें प्रॉमीस केन्ना केल्ले 2017-18 म्हणजे जस्ट बिफोर द इलेक्शन्स 2019 इलेक्शन 2022 प्रत्येकाच्या घरार खंय तकलेर खंय छत आसतले म्हणून पूण हो मनीस आज हे छत मोडपाक आयला हेच सरकार होच मंत्री हेच सगळे हांगा आसात हेच सरपंच हांगा आसात होच पंच आयला हांगा मोडपाक होच सेक्रेटरी आयला दीज आर गव्हर्नमेंट सर्वंट हे त्या हाजे आमदाराचे मंत्र्याचे सर्वंट न्ही दे आर द पीपल दे सर्वंट ऑफ द ह्या हांगा लोक रावता पळय तांचे जेन्ना 20 पॉयंट प्रोग्राम जेन्ना डिक्लेअर जाल्लो प्रत्येकाक 100 मिटर मेळ्ळी 100 मिटर घर हातून स्क्वेअर मिटराचेर तांच्यांनी घर बांदप अशें म्हणून आणि प्रत्येकान आपले ताका सम स्पेसिफिकेशन दिले तातूंत भितर मातयेचे आसचे शेणाचे आसचे वयर कौलां आसची हे सगळे स्पेसिफिकेशन आसात तुमी जर हांगा सगळ्याक भोवून पळयत न्ही जाल्यार सगळीं घरां काँक्रिटायज आसात हांव अशें म्हणटा हें सुद्दां घर काँक्रिटायज आसा ना म्हणिना पूण हें एकूच घर तुमकां दिसलें इल्लिगल एकूच घर इल्लिगल दिसलें हें फाटलें घर जर पळयता हें पळय हे 3 मजले बांदला हें तांकां दिसलें ना बरें मोर ओवर हांचेर कंप्लेनी फायल केल्या 25 घरां आयडेंटिफाय जाल्या 25 हावजीस इन ह्या 20 पॉयंट प्रोग्रामाचेर तांचेर आमी कंप्लेन फायल केल्या पूण अजून सुद्दां ह्या पंचायतीन किंवां सेक्रेटरीन तांचेर कारवाय करूंक ना खंयचो कायदो हो अंत्योदय तत्वाचेर आनी लोकांक आमी त्रास करचे ना म्हणटा नीज गोंयकाराक तुमी त्रास करता मरे आज नीज गोंयकाराची तुमी नीज उडयल्या मरे आज प्रमोद सावंत आनी हांगासरलो आमदार रोहन खवटो हांव कोण उलयता जाल्यार तुका हांव सांगता म्हजो परिचय करून दिता महेश मांबरे हांव ह्या कोमिदाद सेरुल्ला आनी पोरवोरचो गांवकार आनी जणकार ह्या नात्यान हांव उलयता हाय गोट डायरेक्ट म्हजे रुट्स जे आसा हे पोरवोरीचे आसा तुज्या सारकिलो न्ही तुजो रोहन खवट्याचे खंय आसा जाल्यार हांगा पिरयोळ खवट्याचे हे आसा पिरयोळ रावता खंय पणजे आयला खंय पर्वरीन आनी दादागिरी करता गुंडांक घेतल्यात आनी जे पंच सरपंच आहात तांचेरूय दादागिरी करता सो ह्या रोहन खवट्याक आनी ताजे वयर जो मुख्यमंत्री बसला तो हे केल्ले वयचार आमी म्हणटा पळय ताणें हे कामां करची नीज गोंयकारांचे वाटे घेवचो न्ही यू वील बी इन प्रॉब्लम कित्याक आज ती जाणटी बायल आवय आसा ताजी शी सिनियर सिटीजन शी 70+ इयर ओल्ड तिचो बापूय आसा 75 इयर्स ओल्ड
ताजे तुमका कांयच ना, ल्हान दोन भुरगे आसा भितर. आनी तो आयला तो सेक्रेटरी आनी हाजो, आनी तो सांगता अर्दवर दिता खंय तुमकां घर खाली करपाक. अर्दवरान खंयचें घर खाली जाता? हें कितें गुंडाराज काडलें आनी भायर मारलें सामान? इज इट पॉसिबल? आमी तांकां प्रश्न केला ते सरपंचाक आनी कोण आयल्ले पंच मेंबरांक, तुमचें घर तुमचें खाली जातलें काय अर्दवरान? ही जी हाजी म्हणजे गुंडागर्दी जी चल्ल्या पळय ह्या पर्वरी वाठारांत, म्हाका दिसता एन्टायर गोंय गुंडागर्दी जी आसा आनी लोकांक भयभीत करून दवरल्या ह्या रोहन खवट्याच्या हातून. लोकांनी खरें म्हणल्यार हांव तुमकां सगळें हांगा रावल्यात पळय तुमकां आव्हान करता. आज हांकां जाला निलेश चारीक, फाल्यां तुमकां जातलें. तेन्ना तुमी कितें करतली? तुमी सगळ्यांनी भायर सरूंक जाय आसली. तुमी फाटी रावल्यात, तुमी सगळे जाण भायर सरपाक जाय. तो मंत्री जो आसा तो फायदो घेता. आज निलेश चारीचेर आयला, फाल्यां तुमचेर येतलो, हे हांव गॅरंटेड सांगता. पण ह्या लोकांनी समजूंक जाय, हांगा रावता पळय तो डिवायड आनी रूल, प्रत्येकाक डिवायड आनी रूल करता हांव. रोहन खवटे वीच इज अ ब्रिटिशर्स रूल, हे भारतीय जनता पार्टीच्या वयर पासून सगळे पर्यंत चलता. डिवायड अँड रूल, एकामेकाच्या जाती वरसून पेटोप, मागीर ते सगळे मुस्लीम हिंदू ख्रिश्चन पेटोप, तेच ब्रिटिशरांनी त्यांना केले. होच नरेंद्र मोदी तेच करता. आणि ताजे चेले जे बसले हांगा, तो प्रमोद सावंत आणि ताजे बाकीचे मंडळ जे आहा, हे सुद्धा तेच करता. हे भ्रष्टाचारान भरभरलेले हे गोयकारांचे सरकारनी, हे गोयकारांचे सरकारनी, हे कोणाचे तरी भायले गुजरातात विकलेले सरकार, हे सावंतवाडचे सरकार, हे आमकां हांगा पळोवपाक मेळटा. हांव गोयकारांक आव्हान करता की आज निलेश चारीक आसा, हे आज जे कितें भोगचें पडटा ते एका फॅमिलीक भोगचें पडटा. म्हाका सांगात हांगा ज्यो सराउंडींग आसा, एकूय इल्लिगल ना, सगळ्यो लिगल हे आसा, घरां आसा. आज फाल्यां आज निलेश चारीक, फाल्यां त्या आनी कोणाक तरी भोगचें पडटले. देर आर अदर थिंग्स ऑल्सो. हांव आतां एक जे आसा कोमनाथ ते सेरुल्ला ह्या आदार हातून हांव बाकीचे सुद्दां एक्सपोज करतलो रोहन खवट्याक. कित्याक हांव तुमकां सांगता, हांगा काही प्लॉट्स जे दिल्या ते रोहन खवट्याचे जे फ्रंटमॅन आसात तांकां दिल्या. तो सुतार आसतलो, लमाणी आसतलो, हे केन्नाच्यान गांवकार जाले रे, हे केन्नाच्यान गांवकार जाले? ह्या लोकांक ताणें प्लॉट्स दिल्या, दॅट इज इल्लिगल. आनी फॉर दॅट आतां सगळे भायर सरतले, ऑल द स्केलेटन्स जे आसा पळय ते सगळे भायर सरतले. रोहन गावड्याक शिटकावणी की हे जे तूं करता पळय ते बंद कर. यू वील बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर फुडें कितें कॉन्सिक्वेन्सीस जाता ते. बी वेर प्रमोद सावंतान इंटरफियर करचे इमिजिएटली. इनफॅक्ट तांच्यांनी आज इतलो तो फ्रस्ट्रेटेड आनी भयभीत तो मनीस, तो म्हणजे ताणें चान्स कसो घेतला? आज सगळे जाण बिझी खंय आसा? तर मोदी येता आमचो प्रायम मिनिस्टर, ताका चाटून गेल्यात सगळे जाण. कित्याक ताका चाटल्यारूच तांची खुर्ची उरता न्ही रे, पूण ताका चाटून ते पातोडे गेल्या. आनी ते हातून हांगा हे घर म्हणपाक आयल्या. असे नीच कास्टाचे जे आसा हे सरकार आसा, आनी हे सरकाराचो मंत्री रोहन खवटे ताज्या उतराचेर हे काम करतात. हो तो सेक्रेटरी आसतलो, हो तो पंच आसतलो किंवा सरपंच आसतलो, हे त्या आधाराचेर, तांच्या आधाराचेर हे काम करतात. सो आय रिक्वेस्ट टू द मिडिया की हे जाता तितले व्हायरल करचे, हे जाता प्रत्येक गोंयच्या प्रत्येक भागात पाहूंक जाय की जे इनजस्टीस चल्ला, जे इनजस्टीस आम्ही खोपून घेऊचे ना. दीस इज शिटकावणी. ह्या एका हाजे वसून सगळे रान पेट्टले हे हांव तुमकां डेफिनेटली सांगता. फोन केला साधारण ताज्या पयली काय नोटीस येऊ ना, तांच्यानी दाखोवची नोटीस मेळ्या जाल्या, तांकां नोटीस बी काय सव जावं ना. आणि आता डायरेक्ट आयला आणि हांगा उभे रावल्यात. डिमॉलिशन सुद्धा करपाक ऑर्डर केन्ना, कोण फासार सुद्धा चडयता पळय ताका, ताका सुद्धा टायम दिता, नोटीस फॅमिलीक आपयता, ताका मेळपाक दिता. वयल्या वर एक फोन मारले येले घरपड पडपाक, लिगली वता जाल्यार तुम्ही नोटीस दाखय आमकां. आतां हांव जाल्यार सांगता तुम्ही नोटीस दाखय आमकां, तांकां सर्व केला ते, मागीर तुम्ही घरा खातलाय. आमी अगेन्स्ट एज पर लॉ तुम्ही वतात, आमी अगेन्स्ट लॉचे अगेन्स्ट उलयत ना. नोटीस सर्व केले तर म्हाका दाखयात, मागीर तुम्ही घरा खातलाय. कोणाच्या कोणाच्या पोटाचेर येऊन हांकां न्हीद पडटली काय कितें काय म्हणून रोहन खवटे. अरे कोण रे, तुज्या तुजो लेवल तरी दवर मरे, तूं खंयच्या लेवलाचेर येता रे? इतलो फ्रस्ट्रेट जालो म्हणून खबर ना ह्या लेवलाचेर येता? एका साद्या तो म्हणजे डे टू डे आपलो वेजीसाचेर जो आपलो जगता, आपले आवय बापाय घेवन रावला, त्या हाजेर तूं येता? यू आर तुजो आतां बोंगलो मारला ताजेरूय येतलो हांव, मागीर बोंगलो मारला हाजेर टिकेटीचेर त्या हिलाचेर ताजेरूय येतलो हांव. इतल्या इल्लिगल गजाली केल्या पळय. आणि हांव पंच सरपंचाकूय सांगता की सगळे भायर काडटले तुम्ही. हांव गांवकार, यू कॅनॉट क्वेश्चन मी. तुमकां सुद्दां हांव क्वेश्चन करूं शकता, तुमी केन्ना पर्वरीन रावपाक आयले काय म्हणून, तुमी केन्नाच्यान गांवकार जाले काय म्हणून हांगा. कितें मॅटर हो सगळो?
तेंचेर पळय कंप्लेन केल्ली तो लोकांचेर तो चारी पळय आहा तो लोकांचेर इल्लीगल आहा म्हणून तो कंप्लेन करतालो तेंच्यांनी कितें केलें तेजेर कंप्लेन केल्या म्हूण ती तेंची ती कोर्टाक गेली कोर्टाकसून ती डेमोलिशनाक येयल्या सो आमी आयज ती येयली डेमोलिशन स्पेसिफीक हेच घराची कोर्टांच्यान येयला तुमकां न्हू हय हीच केस आसली नोटीस अप करूंक ना तेंचो कोर्टाक आसली न्हू एडवोकेटान तेंकां हे फॉलो करूंक जाय आसलें न्हू मॅडम तुम्ही नोटीस दिवपाक जाय कोर्टान आसा मानता हांव रिस्पेक्ट करता कोर्टाचे मोस्ट वेलकम विथ द कोर्ट ऑर्डर ऑल्सो बट यू शूड सर्व द नोटीस एज अ सरपंच दॅट वी आर कमींग पर्टिक्युलर टायम पर्टिक्युलर डे तुमकां केन्ना येयले कोर्टांतल्या आतां हां 18 तर येयले तुमकां 18 तारीख तुका तुमी इन्फॉर्म केल्ले तेंकां इंटिमेशन आयले न्हू तुम्ही तारावशीचे इंटिमेशन येयला तुमकां आमी घर मोडपाक येता तुम्ही तेंकां एक नोटीस दिवंक जाय न्हू कायद्या अगेन्स्ट वॉस म्हणून सांगयना मॅडम तुम्ही तुमच्या ॲडवोकेटा कडे फॉलोअप केले कोणाचे एडवोकेट फॉलो केला पण किती एडवोकेट झाला तुमका नोटीस येतले म्हणून पंचायती कडच्या केन्ना ती येतली मोडपाक ती पण केन्ना किती ते काय ना कशे ऑर्डर तेंका फॉरवर्ड करतले कोर्टाची की बाबा डिमॉलिश कर म्हणून येऊन केन्ना वचपाची ती ती तयार करतली न्हू कोर्ट सांगतो ना अमके दिसा वस म्हणून कोर्ट ऑर्डर पास करतो डिमॉलिश म्हणून पण तेंका सांगलेले ऑर्डर येऊक शकता म्हणून डिमॉलिशनची नोटीस येतले हां पण हांकां इन्फॉर्म केल्लें तेंच्यांनी नोटीस येतली म्हणून ऑर्डर केला पळय डिमॉलिशाक तुमकां नोटीस तांची मजाची येतली तेन्ना तुम्ही पळय हे करा म्हणून तेंकां खबर आसलेलें की मोडूंक येवचें ना म्हणून खबर आहा पंचायतून पळय लायसन सगळें परमिशन बी सगळें दिलां पळय पंचायत हाऊस टॅक्स आहा इलेक्ट्रिसिटी आहा वॉटर कनेक्शन आहा सगळें तेंचें नांव आहा तेन्ना पंचायत खंय आसलेली पंचायती सायनी तेंचेर पंचायतीन इश्यू करूंक ना म्हणजे तुमी इल्लिगल जाले न्हू आं आमी म्हणना कोर्टाची ऑर्डर रॉंग म्हणून रायट आहा ती पण हांच्यांनी नोटीस सर्व करपाचें काय ना तेंकां जाणटी आहा तेजी आवय आहा बापूय आहा भुरगीं आहा तो मामले एक दूद सप्लाय करपी पेपर सप्लाय करपी मनीस तो चार चार आनी एकठांय करून तेणें घर उबो केला आनी थाण मारत मोडपाक येयला तुमी इंटिमेशन दिया तेका बाबा आमी अमके दिसा घेता अमके टायमार तुमी सगळें खाली करा हांगा येयला आनी अर्दो वर दी खंय अर्दो वरान घर खाली करता हांवें बाय फर्स्ट टायम आयकलां अर्दो वर गाडो पसून खाली जायना ओके पंच सरपंचाक हाड पयली कुदळ घालपाक नोटीस सगळी नोटीस करून तुम्ही कोणाच्या तरी घराचेर हात घालता लक्षात दवरा दार उघडू नका दार कशी उघडचे ना फोडा तुम्ही दार कुदळ घाला दार कुदळ दार कुदळ दार फोड पोलीस फोडटलो पोलिसाक सांगता तो फोड म्हणून तू पोलिसाक फोड म्हणून सांगता पळय मरे आतां पोलिसाक सांगता तो फोड कितें नाका ना तुम्ही मध्ये उलोवं नाका तुम्ही तांकां सांगता नाका तुम्ही फाटल्यान राव बाबा पब्लिकान निवडून आला हे सगळे पंचायतीक मरे उलयना म्हणजे किती फोडून ना फोड मार आम्ही गोयकार आम्ही पाहिला नाही ना आम्ही गोयकार तेको दिना आणि कोणा दितले व्हिडिओ फास्ट डिमोलिशन स्कॉड खंय जागे मरे हांव तेंनी सांगता डिमोलिशन स्कॉड खंय तुमची सर ना 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 हांव थंय विचारता डिमोलिशन स्कॉड खंय सर हांव तुमचे कडेन उलयता हांव थंय उलयता डिमोलिशन स्कॉड घे प्रेसा प्रेसा विचार अरेस्ट
डिमोलिशन स्पॉट सुद्धा येऊ ना इलिगलिटी चालू असा अन्याय चालू असा या फॅमिलीचेर खपून दिवच्या नीज गोयकार हे नीज गोयकार हांगा असा ते दिनेश चारी वांगडा नीज गोयकार ताजेर आज अन्याय चालू असा आज आज दिनेश चारी फाल्यां तुमकां येतले आज आज जर दिनेशाक फाल्यां तुमकां परते सांगता हांव तुमकां सगळ्यांक सर तांकां दार फोडूं नाका सर घर घाली आता घर पैर केदे व्हडले आहा ते कशे म्हणता म्हणून एक दीस अचानक घेतले तुम्ही घर मोडटले कशे इतली कसली गरज आमची नोटीस जाय तिच्या आवय भीतर आहात जाऊन रिस्पॉन्सिबल तुम्ही दोघ जण आज आंटी जाणती आहात भीतर सतेश जाणती आहात ती भीतर तुम्ही हात लावा राजकारण खेळता कसे राजकारण खेळता पहिली कुदळ घालून कोणाला सांग पंचा सरपंचा हेड ऑफ दिस हेड ऑफ दिस विलेज सो पहिली पहिली कुदळ सरपंचा घालून पंच घर मोठा तिच्या आवय भीतर असताना तिका बाहेर काढा मोठा घर सरपंचाच्या हातात पहिली कुदळली कि फर्स्ट लेडी ऑफ दिस विलेज लेटर ऍक्ट फर्स्ट आणि हे मरे लेटर हे मोदीक धाडूया आणि आज येणार मोदी कोणी की असे घर मोठा हा धाडता असे असे कोणी प्लीज हा सगळ्यांना रिक्वेस्ट करता रिक्वेस्ट करता त्याला मोदी कोणी आहे तो आता शुड गो टू द नॅशनल लेव्हल नॅशनल लेव्हल अंतोदयाच्या गजाने करता चोडा सुद्धा ना हंगा चोडा येला दादलो मनीस कोण ना ती सगळी बायला भीतर असा एकटो भुरगा सांगता तुमकां न्हू चोडा मनीस येऊन मोड म्हणून प्रोटोकॉल फॉलो करता तू तिच्या आवय भीतर म्हणजे तिका मोरानी रेकॉर्डेड तू सांगला असताना की पोलिसांक सांगता फोट घेऊन टिकत करून रे मागीर असा नी हा हेड असा अरे आम्ही सगळे पोया मागीर रोजच्या अरे किती पिशा आहात आम्ही हंगा रोहन हांगा पिशा करू शकता आमचा नी रे ताणे भय दादलो मनीस येऊन न्हू मागीर पळया न्हू आणि ती फाल्यां काय मेली आल्या श्राप किद्याक घेतात तुम्ही श्राप घेता यो किदें उरलार तुमचे आम्ही पळयल्या मोरंग जाय सगळ्यांक एकदाच सगळे एकदाच वयतले मागीर पळोवया किदें उरला हे जाणट्या मनशाक मारता तुम्ही भितर आसा तेका घर मोडून येला तुम्ही रावता तुम्ही तुमच्या घरांत किदें उरला रे पॉलिटिक्स तुम्ही करता पळोवया कोर्टान आमकां आज स्टे ऑर्डर दिल्ली आसा आणि ही जी गुंडागिरी चलल्या ह्या आमदाराची आणि या सरपंचाची आणि सेक्रेटरीची मिनिस्टर त्याच्या अगेन्स्ट आम्ही आज कोर्टान गेले कोर्टान आमकां स्टे ऑर्डर दिली आणि हे घर आज सेफ झाले असा देव पावलो बोडगेश्वर पावलो आणि सगळ्यांच्या तुमच्या आशीर्वादाने आज घर सुपरी भाग आज सबंद दीस हांगा नाटक जे केले ह्या हांगासल्या आमदारान आपूण हांगासल्यान पळून गेलो आणि खंय गेलो फातोर्डा गेलो रोहन घोटे आणि आपले जे हांगासले जे आसात पंच मेंबर तांकां प्रेशरायज करून हांगा तांकां धाडले हे घर मोडपाक अलोंग विथ ऑल द ऑथॉरिटीज विथ पोलीस मेंबर्स आणि आता बरी न्यूज बरी गजाल जी आसा म्हणजे न्याय जो आसा तो आसा न्याय हो जातलो आणि गरीब मनशाचेर केन्नाच अन्याय जावचो ना न्याय मेळिल्लो आसा स्टे मेळिल्ले आसा हे आमच्या हांव तांकां अक्षरशा आई आमची पळय आमच्या निलेशाची हांव नमस्कार करता तिका तिची पुण्याई आसा म्हणून आज स्टे मेळ्ळ्या तुमीच पळया आम्ही सांगलेलं तुमकां मी भितर जाणटी आसात तुम्ही अशें करू नाकात म्हणून भितर आशिल्ली तिची आई आसा जस्टीस प्रिवेल्स जस्टीस आसा
देव आसा आणि जस्टिस हो मेळ्याशिवाय रावचो ना. त्यांना आज जय चालले आसा. सगळे जण वी आर हॅपी अँड इट्स अ हॅपी एंडिंग फॉर एव्हरी वन. आयज हांगा परवरीचे पंच सरपंच सगळी जाण आयले आमचे घर मोडपाक. कोर्टान ऑर्डर दिला, आम्ही कोर्टाचे ऑर्डर रिस्पेक्ट करता. पण पंचायतीचे काम असले, सरपंचाचे काम असलेले की त्यांना नोटीस दिवचे बाबा अमके ना मला आम्ही मोडून घेता किती तरी. त्यांना नोटीस सर्व करपाचे सर्व ना काय ना. दादागिरी पुलीस फोर्स ती खंयची कोयर भरता पण त्यांना घेऊन येला हंगासर घड मोडपाक. खंय ते कुराड बिडाड घेऊन त्यांना. आणि ही जाणलेली ती बायला ती दुयेंस बायल भीतर हा त्यांना बाहेर सर म्हणतात दादागिरी करून. ही परिस्थिती आमची परवरकडे चाललेली हा. रोहन कोंडे म्हणतात तो गुंडगिरी करता. ती गुंडगिरी आम्ही परवरीकार जाऊन दिवचे ना. आम्ही असा सर आम्ही असले गोय मीच गोयकारा म्हणून आम्ही सदांच असतली आणि आम्ही सदांच ओपन करतली इलिगल किती करता ते. आणि सरपंचा खातीर अनेक सांगता आम्ही देव पावलो केन्ना केन्ना लोकांचे म्हणजे येदोळं घर मोडचे पहिले तिचे पाय शंभर पाटी. तुम्ही लिगली का लिगली नोटीस दियात मागीर तुम्ही मोडात. आम्ही ना म्हणून आम्ही कोर्टाच्या आधी करिना. आणि हांच्यानी किती घालत पोलीस आमकां म्हणटा भायर असत. आणि ती म्हणतात तुम्ही आम्ही जाय ते करतात. नोटीस दिली ना आमकां सर्व करपाची गरज ना म्हणटा. कित्याक गरज ना? तुम्ही इलिगल करना, तुम्ही कोर्टाच्या अगेन्स्ट वसना, तुमकां लॉ लागना. एज पर लॉ नोटीस असू बी सर्व नोटीस ना म्हणजे आम्हाला घेऊन येणार घर म्हणपाक गेला. पण ती जाणलेली घरातल्या बाहेर सर म्हणतात. ही त्यांची रीत आणि ही त्यांची न्याय. आणि ही कोर्टात तुमकां सांगता की एज पर लॉ जाणटे असताना भीतर कोयतो मारा कोणा मारा म्हणून तू बसून उतर. तुमका किती सांगले काढची पडतली म्हणून डायरेक्टर पंचायतीसून आमकां डेमोनिशनाची नोटीस येयली. सो आमी त्या प्रमाणे आयज डेमोनिशनाक येयली आनी कांय कारणास्तं प्रोस्पोन जाले आनी ते परत. किती किती पोस्टपोन केलं तुम्ही? जे पी डब्ल्यू डी चे असले पण ते योग ना. ओके. पण आता तुम्ही डेमोलिशन विड्रॉ केला? पोस्टपोन केला. पोस्टपोन केला. ओके. ते काय किती आता की खंय तरी एक स्टेप आहे बडो त्यांच्यानी दाखवू ना. पण तुम्ही आता परतून डेमोलिशन येतले? परत घालतले डेमोलिशन. डेट बिन फायनलाइज केला ना? काय करू ना?